नागपुर के हिंगना से। हिंगना में पत्रकार सतीश भालेराव के ऊपर हुए हमले की मूल निवासी संगठन नागपुर ने कड़ा विरोध जताया और कहा कि आरोपी को छोड़ा गया यह न्याय नहीं है और साथ ही साथ में एट्रोसिटी एक्ट का हनन है, मानव अधिकार का हनन है। आरोपी के ऊपर शीघ्र से शीघ्र कार्रवाई हो, ऐसी मांग बहुत से संगठन और बहुत से पक्ष करने लगे हैं, जिससे राजनीतिक गलियारों में गर्मावट आई है। जय भीम, जय मूल निवासी। मी मूल निवासी संघ नागपूरचा महासचिव आणि आम्ही मूल निवासी संघातर्फे सतीश भालेराव जे देशोन्नतीतील खूप जुजारू पत्रकार आहेत, बहुजन मूल निवासी समाजातील हे पत्रकार आणि यांच्या जो पत्रकारितेमध्ये जो कार्य आहे त्या कार्याला प्रस्थापित ब्राह्मणवादी सरकाराने आज यांच्यावर भाड हल्ला केलेला। या भाड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण मूल निवासी संघ आणि इतर सामाजिक संघटनांच्या सह माननीय कलेक्टर साहेब नागपूर जिल्हा, त्याचबरोबर माननीय पोलीस कमिशनर साहेब नागपूर शहर यांना आम्ही निवेदन देणार आहोत। आणि यानंतर जितकेही कर्मचारी आहेत किंवा पत्रकारितेमध्ये जे आमचे जुजारू पत्रकार मित्र आहेत त्या मित्रकारांवर असे राजनीतिक भाड हल्ले सहन केले जाणार नाही, त्याच्या मूल निवासी संघातर्फे राष्ट्रीय स्तरावर एक मोठा प्रतिसाद उपटणार आणि याची आम्ही या शासन प्रशासनाला चेतावणी देऊ इच्छितो। कृपया संबंधित आपराधिक मनोवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, त्याच्यावर तातडीने ॲट्रोसिटी ॲक्ट व पत्रकारितेच्या 2017 जो काही ऍक्ट आहे तो कठोरच्या कठोर पद्धतीने त्यांना लावण्यात यावं आणि त्यांना न्यायालयीन दंडित अशी त्यांना सजा सुनावण्यात यावी ही विनंती करतो। त्याचबरोबर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो, या विषयाला आपण जातीयतेने यामध्ये लक्ष घ्यावं आणि संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी। जय भीम, जय मूल निवासी।